मोठं सौभाग्य आहे. एवढा मोठा परमात्मा पण आपल्या बरोबर नाचतोय, त्याला नाचवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलं असं गोपिकांना नुसतं वाटलं. मनात वाटल्याबरोबर अहंकार निर्माण झालेला देवानी पाहिलं आणि क्षणात देव अंतर्धान झाला. भगवान अंतर्धान झाल्यावर गोपिका रडायला लागल्या, शोधायला लागल्या देवाला. प्रशमाय प्रसादाय तत्र इवांतर धीयत. आणि गोपिकांनी रडत रडत भगवंताला बोलवण्यासाठी म्हणून जे गीत गायलं त्या गीताला गोपी गीत असं म्हणतात. त्या गोपी गीताचा महिमा असा आहे, ज्यांना याच जन्मामध्ये देव भेटावा वाटतो त्यांनी गोपी गीताचं अनुष्ठान करावं. ते ऐकल्यानं सुद्धा भक्ती प्राप्त होते. आणि ज्यांना हृदयाचा विकार असेल, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेला असेल किंवा छातीत दुखतो असा त्रास होत असेल, तर त्यांनी या गोपी गीताचं अनुष्ठान करावं. हार्टच्या पेशंटसाठी ते खूप चांगलं आहे, कारण त्याची फलश्रुती शेवटी म्हटलं आहे, हृदरोग नाश ज्याच्यामुळे होतो, हृदयाचा रोग ज्याच्यामुळे नष्ट होतो. आणखी एक आहे, डॉक्टरला दाखवायचं लक्षात घ्या, पण असे आध्यात्मिक उपायसुद्धा करायचे. कधी कधी जे डॉक्टरच्या हातात नसतं, कधी कधी नाही, डॉक्टरच्या जे हातात नाही आहे ते जगाच्या मालकाच्या हातात आहे, लक्षात घ्या. जर विठ्ठल 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 असं आपण ठवर जर जोर देऊन म्हणलं तरीसुद्धा ब्लॉकेज नष्ट होतात. रोज अर्धा तास विठ्ठल 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 असं म्हणायची प्रॅक्टिस करायची. म्हणून बघा तुम्ही, त्या ठला जो आघात दिला जातो ना, ठ म्हणताना बघा असं छातीत जरासं जोर आल्यासारखा वाटतो ठ म्हणताना. म्हणून ते ब्लॉकेज जे आहेत ना ते शिथिल होतात विठ्ठल म्हणल्यामुळे. अहो रुद्रोग तर जाणारच, देवाचं नाव आहे. भवरोग आयसे जाय, आणि काय शुल्लक आहे. जिथं भवरोग जातो तिथं साधे रोग जाणार नाहीत का भगवंताच्या नामस्मरणानं. म्हणून गोपिका गीत गायला लागल्या. जयति तेधिकं जन्मनाम्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहे दैतदृश्यता साधु जात सरसी जोदर श्री उषा दृशा सुरतनाथ ते शुल्क दासिका वरद निघ्न तो नेह किंवदा विषजना प्रिया ज्ञान राक्षसा वर्ष गोपिकांनी गायलं. देवा जेव्हापासून तुमचा जन्म झाला या गोकुळामध्ये घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. जर आम्हाला असंच मारायचं होतं वियोगामध्ये तर कालियाच्या सर्पापासून विषापासून आमची रक्षा तुम्ही का केली देवा. देवा जेव्हा तुम्ही वनामध्ये निघून जाता तेव्हा आमचा एक एक क्षण युगासारखा जातो. तुम्ही प्रगट व्हा. तुमच्या वियोगामध्ये आम्ही मरूनच गेलो असतो भगवंता, पण तुमच्या कथेनं आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कवी भिरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृणंती ते भूरिदा जनाः. देवा तुमचं मधुर मधुर बोलणं आम्हाला एकांतामध्ये आठवतं, म्हणून परमात्मा प्रगट व्हा. तुम्ही वनामध्ये पायात काही न घालता जेव्हा फिरता, तुमच्या पायाला जे काटे लागतात, जे दगड टोचतात, त्याची वेदना तुम्हाला होत नसेल पण आम्हाला होते, कारण तुमचे चरण आम्ही हृदयामध्ये धारण केलेले आहेत भगवंता. गोपिका असं बोलत 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 रडायला लागल्या. आणि रडताना गोपिकांचा अहंकार नष्ट झाला. इति गोप्य प्रगायंत प्रलपंत्यश्च चित्रधा रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाहा. बघा, भक्ताचं रडणं एक आहे आणि आपलं रडणं एक आहे. आपलं रडणं कसं आहे, संसारातलं काही मिळालं नाही तर आपण रडतो, पण गोपिका कशासाठी रडताय. रुरुदु सुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसाहा, भगवान श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं म्हणून ते रडताय. म्हणून भक्ताचे अश्रू सुद्धा दिव्य असतात. चरण छूकर बने मोती अगर तुम मिलने आ जाओ.
भगवंत भक्ताच्या अश्रूचं सुद्धा महात्म्य सांगितलेलं आहे. आणि मग गोपिका रडायला लागल्या, अहंकार निघून गेला आणि भगवान 300 कोटी गोपिकांच्या मध्ये पुन्हा एकदा प्रगट झाले. तासा महावीर भूत शौरी स्मयमान मुखांबुजः पीतांबर धरसृग्वी साक्षान मन्मथ मन्मथः. कामदेवालाही अंतःकरणामध्ये काम निर्माण होईल असे परमात्मा दिव्य रूप धारण करून गोपिकांच्या समोर प्रगट झाले. मग कोणी देवाचा हात धरला, कोणी देवाला बसायला आसन दिलं, कोणी विचारायला लागलं कुठं गेला होता आम्हाला सोडून. भगवंतांनी सांगितलं आम्ही कुठं गेलो नव्हतो, इथंच होतो. पण तुमच्याच डोळ्यावर अहंकाराचा पडदा आला. अहंकाराचा पडदा आला की जवळ असणारा मी सुद्धा दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला दिसत नव्हतो. मग गोपिकांनी सांगितलं, देवा आता आम्हाला भक्तिरसाचं दान करा. सगळ्या चरणाला लागल्या आणि दिव्य रासलीला करायचं भगवंतांनी ठरवलं. 300 कोटी गोपिका रासक्रीडेसाठी सज्ज झाल्या. सुंदर शृंगार केलेला आहे, कामदेव तयार आहे आता भगवंतावर आक्रमण करण्यासाठी. भगवानही तयार आहेत कामदेवाबरोबर युद्ध करण्यासाठी. गोपिका सुद्धा तयार आहेत भक्तिरसाचं आस्वादन करण्यासाठी. त्रैलोक्यामध्ये बातमी पसरली की भगवान श्रीकृष्ण रासक्रीडा करताय. कैलास पर्वतावर बातमी पसरली. नारदांनी जाऊन सांगितलं रासक्रीडा चालू होणार आहे आता. बोले बाबा म्हणाले आम्ही जातो रासक्रीडेमध्ये. नारदांनी सांगितलं तिथं तुम्हाला आम्हाला प्रवेश नाही, तिथं गोपी म्हणून जावं लागतं तर प्रवेश मिळतो. गोपी हा एक भाव आहे. गो म्हणजे इंद्रिय. सगळ्या इंद्रियांना जी सगळ्या इंद्रियांनी जी भगवद रसाचं पान करते, पी म्हणजे पान करते, अशी गोपी आहे. मग त्या सगळ्या गोपिकांच्या भावनेतून गेलं तर रासक्रीडेमध्ये प्रवेश आहे, नाहीतर नाही म्हणे. बोले बाबा म्हणाले काहीतरी असेल ना कुठं वशीला वशीला लावता येत असेल. म्हणे येतो ना. कुणाकडे? म्हणे राधाराणीकडे वशीला लावा. मग राधाराणीकडे बोले बाबा आले. म्हणे रासक्रीडेमध्ये भोले बाबांना घालायला दिला. भोले बाबांनी तो घागरा घातला आणि घागऱ्यातलं ते भगवान शंकराचं रूप इतकं प्रसिद्ध झालं की आजही वृंदावनला गोपीश्वर महादेव म्हणून ते महादेवाचं रूप प्रसिद्ध आहे. गोपीश्वर महादेव म्हणतात त्याला. आजही रोज संध्याकाळी भगवान शंकराला तिथं घागरा घालण्यात येतो. आणि मग भगवान शंकरांनी घागरा घालला घातला. राधाराणीनं सांगितलं घागरा तर घातला म्हणे, पण ते तुमचे सर्प बाहेर नाही आले पाहिजेत, नाहीतर गोपिका बाकीच्या पळून जातील. ते सर्प बाहेर नाही आले पाहिजे. भगवंतांनी सांगितलं त्यांना कैलासावरच ठेवणे. सगळ्यांना कैलासावर ठेवलं. विंचूल दोन लटकत होते कानात, तेही कैलासावर ठेवले. बाजूबंद सुद्धा सापाचेच होते, तेही कैलासावर ठेवले. घागरा घातला, सुंदर अलंकार घातले, फुलांचे अलंकार घातले आणि असा घुंगट दिला राधाराणीनं आणि सांगितलं जाऊन उभा राहा, पण देवाला दिसू नका, कारण तो कधी कुणाला बघेल सांगता येत नाही. राधाराणीनं सांगितलं भोले बाबांना. आता भोले बाबा बोले, उभे राहिले रांगेमध्ये. भगवान श्रीकृष्ण बोलायला लागले, सगळ्या गोपिका आलेल्या आहेत, पण आता मला असं वाटतंय की सगळ्या गोपिकांचं दर्शन करावं. सगळ्यांनी असं घुंगट घेतलाय म्हणून सगळ्यांचं दर्शन करावं. भोले बाबा म्हणाले, आली पंचायत आता आपल्याला ओळखलं तर हाकलून देतील रासक्रीडेतून, म्हणून काय करावं, शेवटच्या रांगेमध्ये जाऊन उभा राहावं. 300 कोटी गोपिकांना बघत बघत भगवान थकतील आणि आपल्याला बघणारच नाही, म्हणून शेवटी जाऊन उभे राहिले भगवान शंकर. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी ठरवलं होतं की पहिल्यापासून सुरुवात करायची, पण आता माझं मन बदललंय, आता मी शेवटून सुरुवात करणार. मग भोले बाबा पुन्हा पहिल्या रांगेमध्ये येऊन उभे राहिले. पुन्हा भगवान श्रीकृष्ण बोलायला लागले, मी आता शेवटून सुरुवात करणार होतो, पण आता परत माझं मन बदललंय, मला वाटतंय की पहिल्यापासूनच सुरुवात करावी. पुन्हा भोले बाबा शेवटच्या रांगेत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता मला पहिल्यापासूनही बघायचं नाही आहे, शेवटूनही बघायचं नाही आहे. जी गोपी इकडून तिकडं फिरते तिलाच बघायचं आहे. जेव्हा हे ऐकलं भोले बाबा घाबरले. भगवान श्रीकृष्ण जवळ आले आणि तो घुंगट होता ना, त्याच्या आत तोंड घालून बघितलं की कोण आहे. भोले बाबा दिसले. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, काय भोले बाबा तुमचं काय काम आहे इथं. भगवंतांना भोले बाबांनी सांगितलं, देवा आम्ही सुद्धा तुमचे भक्तच आहोत ना, आम्हीही सर्व इंद्रियांनी कृष्ण रसाचं पान करतो म्हणून आम्ही गोपी आहोत, आम्हाला रासक्रीडेमध्ये सहभाग घेऊ द्या.
एक दिन वो भोला भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गई, वृंदावन आ गई। एक दिन वो भोला भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गई, वृंदावन आ गई। करेगी तुझकी नारी मानो बात हमारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। एक दिन वो भोला भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। एक दिन वो भोला भंडारी बन के ब्रज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। गोपी बनून आले आणि रासक्रीडेला प्रारंभ झाला, बसू नका, अजून एक गीत घ्यायचंय आपल्याला। असं समजायचंय की आपण सगळे गोपी आहोत आणि आज जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या बरोबर रासक्रीडा खेळायला आपल्या जवळ उभे आहेत आणि आपलं जीवन कृष्णमय बनावं याकरता आपण श्रृंगार केलेला आहे आणि गोपिका गायला लागली। मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की।